नमस्कार. आयोन न्यूज आपल्या दारी या उपक्रमातून आपण आत्ता आलो आहोत गाडगे महाराज विद्यालय ओतूर या ठिकाणी. गाडगे महाराज विद्यालयात गणपती बाप्पाचं आगमन झाल्यापासून सर्व शिक्षक वृंदामध्ये आणि कर्मचाऱ्यांमध्ये त्याचप्रमाणे विद्यार्थी वर्गामध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण आहे. हा गणपती बाप्पा किती वर्षापासून इथं साजरा केला जातो आहे, गणपती बाप्पाचा सण साजरा करत असताना या विद्यालयाचं वातावरण कशा पद्धतीचं असते आणि काय काय उपक्रम या विद्यालयाने आयोजित केले आहेत याची आपण माहिती जाणून घेऊया. गाडगे महाराज विद्यालयाचे मुख्याध्यापक सौ मंगलताई साबळे यांच्याकडून. आमच्या विद्यालयामध्ये जो बाळगोपाळांच्या सहकार्यातून, सर्व शिक्षक वृंदांच्या सहकार्यातून हा जो गणेश मूर्तीची आम्ही स्थापना केली त्याची अतिशय दखल घेतली त्याबद्दल मी प्रथमतः या न्यूजला आम्हा सर्व शिक्षक वृंद, आमचे सर्व विद्यार्थी आणि विद्यालयाच्या वतीने त्यांचं स्वागत करते आणि मनापासून धन्यवाद व्यक्त करते. ही जी काही गणपती स्थापनेची परंपरा आहे ही गेली 40 वर्ष आमच्या विद्यालयामध्ये होत आहे. अतिशय आनंदाने आम्ही हा गणपती स्थापन करत आहे, श्री गणेशाची स्थापना आम्ही करत असतो, त्यामध्ये सर्व विद्यार्थी सहभागी असतात. काल गणेश चतुर्थीच्या दिवशी आम्ही सकाळी 8 वाजता सर्व विद्यार्थी आणि शिक्षक सुट्टीचा दिवस असतानासुद्धा शाळेमध्ये उपस्थित असतो. कारण का तर आमच्या लाडक्या बाप्पाचं आम्हाला आमच्या विद्यालयामध्ये स्थापना करायची असते आणि त्यामुळं अतिशय आनंदामध्ये सर्व विद्यार्थी उपस्थित राहतात. सर्व विद्यार्थी शिक्षक मिळून गावातून आम्ही गणपतीची आगमन विद्यालयामध्ये आणत असतो. ह्या गणपतीच्या काळामध्ये अनेक प्रकारच्या स्पर्धा आमच्या विद्यालयामध्ये होत असतात. त्यावेळेला वक्तृत्व स्पर्धा घेतो, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, त्याचप्रमाणे इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व्याख्याते आम्ही ह्या विद्यालयामध्ये बोलवत असतो. एकंदरीत काय तर हा 14 विद्या संपादन केलेला हा बाप्पा, तर अशीच प्रकारची विद्या आमच्या विद्यालयामधील विद्यार्थ्यांमध्ये राहावी याचा आशीर्वाद आम्हाला भेटावा आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम शाळेमध्ये राबवत असतो. तसेच 64 कला असलेला हा आपला बाप्पा की असा नुसती विद्या संपन्न विद्यार्थी नसावे तर कलायुक्तही विद्यार्थी ह्या विद्यालयामध्ये असावे म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या कला आम्ही ह्या विद्यालयामध्ये ह्या गणपतीच्या काळामध्ये करत असतो. वक्तृत्व स्पर्धा असतात, नृत्यकला असतात, भाषण कला असतात, तर अशा विविध प्रकारच्या स्पर्धाही आम्ही विद्यालयामध्ये राबवत असतो. ह्या श्री गणेशामध्ये जे काही वेगवेगळ्या प्रकारचे गुणवैशिष्ट्य आहेत हे गुणवैशिष्ट्य विद्यार्थ्यांमध्ये कशाप्रकारे निर्माण होतील, उदाहरण द्यायचं झालं तर गणेशाचे कान हे सुपासारखे असतात, तर याच्यातून आम्ही विद्यार्थ्यांना एवढाच बोध देतो की ज्याप्रमाणे सूप चांगलं चांगलं धान्य घेतं आणि फोलकट बाहेर टाकतं तसं तुम्हीसुद्धा चांगले जे काय आहे ते ग्रहण करा आणि या गणेशाप्रमाणे जे काय वाईट आहे ते सांडून द्या, टाकून द्या. असे विविध प्रकारचे गणेशाच्या शास्त्रीय माहिती, शास्त्रीय दृष्टिकोन आम्ही विद्यार्थ्यांमध्ये देण्याचा अतिशय प्रयत्न करत असतो. हा एक आनंदाचा क्षण आहे. त्याचप्रमाणे वैज्ञानिक माहिती, शास्त्रीय माहिती आणि व्यावहारिक दृष्टिकोन हेही शिकवण्याचा ह्या मागचा, ह्या गणेश स्थापनेमागचा आमचा मुख्य हेतू असतो आणि अशा प्रकारे 7 दिवस आम्ही गणेशाची स्थापना करतो. 7व्या दिवशी विसर्जन केलं जातं, 6व्या दिवशी महासत्यनारायणाची पूजा असते, त्यावेळेला आम्ही आमच्याबरोबरच आमचा पालकवर्गही सामील करत असतो आणि अतिशय आनंदामध्ये 7 दिवस हा गणपती उत्सव विद्यालयामध्ये साजरा. ह्या कार्यक्रमामध्ये आयवन न्यूजचे जे प्रतिनिधी आहेत त्या प्रतिनिधींनी आमच्या कार्यक्रमामध्ये सहकार्य करावं, कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं आणि आम्हाला सहकार्य करावं. 7 दिवसानंतर 19 तारखेला बुधवार दिनांक 19/9/2018 रोजी सकाळी ठीक 9 वाजता आमच्या ह्या गणेशाचं आम्ही विसर्जन करणार आहोत. त्यावेळेला वेगवेगळ्या पथकांमध्ये वेगवेगळ्या ढोल ताशामध्ये आम्ही आमच्या श्री गणेशाचं विसर्जन करणार आहोत. त्यावेळेला आयवन न्यूजच्या सर्व प्रतिनिधींनी आमच्या कार्यक्रमालासाठी भेट द्यावी असे मी आम्हा सर्व शिक्षक आणि विद्यालयाच्या वतीने. या गणेश उत्सवामध्ये आमच्या शाळेमध्ये जे विविध उपक्रम या ठिकाणी राबविले जातात त्यामध्ये विसर्जनासाठी विविध असे 10 ते 12 पथकं या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी आयोजित केले जातात.
त्या पथकांची प्रॅक्टिससुद्धा या 7 दिवस या शाळेमध्ये अविरतपणे चालू असते. या पथकांमधून वेगवेगळे देखावे, लेझिम पथक, डोल पथक, टिपरी पथक, झांज पथक, झाशीची राणी पथक असे वेगवेगळ्या प्रकारचे 10 ते 12 पथकं या ठिकाणी आम्ही गावातील मिरवणुकीमध्ये सादरीकरण करत असतो. या गणपती उत्सवाद्वारे एकात्मतेचा संदेश विद्यार्थ्यांमधून, शिक्षकांमधून किंवा या ठिकाणचं जे वातावरण आहे त्या वातावरणामध्ये एकोपा कसा निर्माण होईल, त्याचप्रमाणे या गणेश उत्सवाच्या काळामध्ये स्वच्छता अभियान या ठिकाणी आम्ही राबवत असतो व आजूबाजूचा जो परिसर आहे तो स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करीत असतो. असे विविध प्रकारचे कार्यक्रम या 7 दिवसामध्ये आमचं विद्यालय या ठिकाणी आयोजित करीत असते. गणेश उत्सवानिमित्त आमच्या विद्यालयास आय न्यूज चॅनेलचे प्रतिनिधी राजेंद्र खेत्री तसेच कॅमेरामन निलेश शेवले यांनी या ठिकाणी भेट देऊन ज्या आमच्या शाळेची शाळेवर कृतज्ञता व्यक्त केली त्याबद्दल मी त्यांचं आभारी आहोत. असे गेल्या वर्षभरपासून या ठिकाणी आय न्यूज चॅनल हे काम करीत आहे. विविध राजकीय, शैक्षणिक, सामाजिक किंवा कोणत्याही प्रकारचा उत्सव या ओतूरमध्ये असल्यानंतर त्याची जी बातम्या या ठिकाणी वरचेवर या आय न्यूज चॅनेलवर साजरे केले जातात, कोणत्याही प्रसंगी अतिशय जागृत आणि असं दक्ष हे चॅनल विविध ठिकाणच्या बातम्या या ठिकाणी संकलन करून या ओतूर गावच्या वैभवामध्ये भर टाकण्याचं काम या ठिकाणी गेली 1 वर्षापासून या ठिकाणी करत आहे. त्याबद्दल मी आयवन न्यूज चॅनेलचं आभार व्यक्त करतो. तसेच मी त्यांना पुढील कार्यास या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. गणेशमूर्ती स्थापनेच्या दिवशी सुट्टी असली तरी आम्ही शाळेतले सर्व विद्यार्थिनी, विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित राहतो. मोठ्या प्रमाणात उत्साह असतो आणि गणेशाची मूर्ती बसल्यानंतर शाळेत खूप आनंदाचे वातावरण असते. त्याचप्रमाणे आमचे पथके असतात, त्याच्यामुळे सगळे मुळे खूप खुश असतात. त्याचप्रकारे मागच्या वर्षी आमचे सरांनी वेगवेगळे पथकं बसवली होती, त्यामध्ये आमचा असं पोवाडा सादर करून पथक बसवलं होतं. त्यामध्ये जिजामाता पण झाल्या होत्या, परत शिवाजी महाराज, अफजल खान अशा प्रकारे घोड्यावर बसून आम्ही ती मिरवणूक साजरी केली होती. सकाळपासून तर 5 वाजेपर्यंत ही मिरवणूक चालू होती. आय वन न्यूजचे धन्यवाद. प्रथमतः मी आय वन न्यूजचे धन्यवाद मानते. आम्ही आमच्या शाळेतला गणेशोत्सव खूप आनंदात उत्साहात पार पाडतो. त्याचप्रमाणे सुट्टी असली तरी देखील आम्ही सर्व विद्यार्थी शाळेत येतो, शाळेत येऊन गणेशाची स्थापना करतो, त्यानंतर हा सोहळा आनंदाने पार पाडतो. दररोज गणपतीची आरती होते, दररोज आम्हाला प्रसाद मिळतात. गणपतीच्या विसर्जनाच्या वेळी आम्ही विविध पथके आयोजित करतो, तर या पथकांमध्ये उत्कृष्टता असते. या गेल्या वर्षी मी झांज पथकामध्ये सहभाग घेतला होता, यात मला खूप आनंद देखील मिळतो. धन्यवाद. न्यूजचे धन्यवाद. आमचा हा गणपती उत्सव आम्ही पहिले 4थीला होतो तेव्हा आमचा तेव्हा हा गणपती उत्सव आम्ही खूप चांगल्या पद्धतीने पार पाडलेला, पण हा गणपती उत्सव म्हणजे मजेदार. काल आम्ही गणपती उत्सव साजरा केला होता, काल आम्हाला इतकी मजा आली. गणपतीला आम्ही आमच्या शाळेत आणलं व गणपतीला आमच्या शाळेत बसवलं, यात मला खूप मजा आली. आय वन न्यूजचे धन्यवाद. आय वन न्यूज यांचे धन्यवाद मानतो. आमच्या शाळेमध्ये 7 दिवसांचा गणेश उत्सव असतो, त्याप्रमाणे सकाळच्या वेळेस परिपाठ होतो, त्यावेळेस गणेशोत्सवाची आरती, नंतर शाळा सुटल्यानंतर परत एकदा आरती होते. गणेशोत्सवामध्ये आमच्या शाळेत विविध पथके असतात, त्यामध्ये आम्ही पण सहभाग घेतो, आनंद होतो त्याच्यामध्ये. आत्ताच आपण गाडगे महाराज विद्यालयाला गणपती बाप्पाच्या माहिती संदर्भात जी भेट दिली त्याबद्दल गाडगे महाराज विद्यालयाने आपल्याला जो सहयोग दाखवला त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. सर्व शिक्षक वृंद, सर्व विद्यार्थी वर्ग सकाळपासूनच गणपती बाप्पाची आराधना अतिशय उत्साहात साजरे करतात आणि गणपती बाप्पाचं आगमन झाल्यापासून विद्यालयामध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण, आनंदाचं वातावरण असतं. बुद्धीची देवता गणपती बाप्पा मुलांना भरभरून असं आयुष्य देवो. आणि अतिशय सुंदर वातावरणात गाडगे महाराज विद्यालयाने या गणपती बाप्पाची स्थापना केलेली आहे. कॅमेरामन निलेश येवलेसह राजेंद्र खेत्री, आय वन न्यूज, ओतूर.